नमस्कार, छाज रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आहे कोजागिरी पौर्णिमा, त्यासाठी माझा मित्र बालमित्र आहे तो पिंपरी पेंढारचा, त्याचं नाव आहे शिवाजी थिटे। तर तो आज इथे देवीची जागर करण्यासाठी इथे आलेला आहे आणि आज नवरात्रीला म्हणजे सॉरी कोजागिरीला देवीची पूजा केली जाते, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि आरती केली जाते देवीचा, इथे गोंधळ केला जातो, तर त्यासाठी तो इथे आलेला आहे। कोजागिरी पौर्णिमा, याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला असतो। आजच्या रात्री टेरेसवरती किंवा अंगणामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवण्याची आपल्याकडे प्रथा आहे, कारण चंद्राच्या किरणांमधून त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म उतरतात की जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात। ही पूजा रात्री 12 ते 12:30 दरम्यान केली जाते। कोजागिरीची पूजा ही रात्री 12-12 करून त्याला दुधाचा आठवलेला दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। देवीला मखाणा खूप प्रिय आहे, कमळ प्रिय आहे आणि त्यामुळे आपण मखाण्याची खीर तिला नैवेद्य म्हणून ठेवतो। कुबेर मूर्तीची पूजा करतात, 3 देवतांची पूजा केली जाते, कुबेर, इंद्र आणि लक्ष्मीची। तर इथे उजव्या बाजूला आपल्याला उजव्या दिशेला म्हणजे उत्तर दिशेला सॉरी कुबेराची प्रतिष्ठापना करायची आहे, मध्ये देवीची प्रतिष्ठापना करायची आहे आणि इकडे इंद्राची करायची आहे। आणि इंद्राच्या ह्याच्या मागे आपल्याला कलश भरून ठेवायचा आहे पाण्याने भरलेला, त्याच्यावर श्रीफळ ठेवायचं आहे आणि ह्याची विड्याची पानं ठेवायची आहेत। इथे मध्ये लक्ष्मीची आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे, तिला इथे ओटी ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे देवी मातेला। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा, म्हणजे हे देवी माते मला ऋणातून रोगातून दारिद्र्यातून अपमृत्यूच्या भयापासून मुक्त कर, शोक मनस्ताप यांचा नाश होऊ दे अशी आणि माझ्यावरती कृपादृष्टी ठेव अशी प्रार्थना आपण या दिवशी करायची असते आणि जागरण करायचं असतं। आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहालच एक सरप्राईज आहे, देवीची आरती आणि त्यासाठी खास शाहीर आलेले आहेत शिवाजीराव थिटे। आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम होतात, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा नक्की पाहायला मिळेल। आता कोजागिरी पौर्णिमेचं दूध आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी मी इथं गरम पाण्यामध्ये 1/2 तास मी बदाम भिजायला घातले होते, त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते असे या बारीक पिशणीवरती त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत। इथे 10-12 आपण पिस्ता घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे, 1/2 वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे 1 लिटर दूध आपण आटवून घेतलेलं आहे। भिजवलं की त्याचे असे पटपट छिलके निघतात, असे स्लाइस निघतात, हे असे असेच आपण काजूचे पण करून घेणार आहोत। असे काजूचे पण आपल्याला करून घ्यायचे, काजूचे असे छान निघतात पातळ पातळ अगदी स्लाइस। असे पिस्त्याचे पण आपण स्लाइस करून घ्यायचे सगळे, असे छान काप होतात पिस्त्याचे पण। तर दूध आपण आटवून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण पिस्ता घालून घेऊया, काजूचा क्रश, बदामाचा क्रश आणि साखर घालायची आपल्याला आणि ही वेलची पूड घालायची आहे आणि थोडी हळद घालणार आहे आपण। आणि हे आपल्याला परत चांगलं आटवून घ्यायचं आहे, थोडंसं उकळी घ्यायची, आटवायचं नाही, आता आटवलेलं दूध आहे थोडंसं उकळून घ्यायचं आहे। तर साखर विरघळली की गॅस बंद करून टाकायचा, फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करायचं आपल्याला। देवीला कमळ खूप प्रिय असतं आणि हे कमळाच्याच बियांचं असतं हे मखाणा, तर त्याची खीर पण आहे, तुपामध्ये भाजून घेतलेत, मिक्सरला फिरवलेत आणि त्याची खीर करणार आहोत आपण देवीला नैवेद्यासाठी, मखाण्याची खीर।
आपण आता देवीची अतिशय छान आरती केलेली आहे, फार आवडली, फार सुंदर आणि चैतन्यमय वातावरण तयार झालं तुमच्यामुळे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमचा कार्यक्रम पाहिला होता त्याच्यात मला हेही ऐकायला मिळालं की तुम्ही समाज प्रबोधन सुद्धा करता, तर त्यासाठी तुम्ही काय काय करताय आपल्या प्रेक्षकांसाठी थोडंसं सांगा. मी शाहीर शिवाजी बाजीराव थिटे, गोंधळी कलावंत, मुक्काम पोस्ट पिंपरीपेंडार, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, पिताश्री बाजीराव मारुती थिटे यांचे द्वितीय चिरंजीव शिवाजी बाजीराव थिटे आणि विलास बाजीराव थिटे, आम्ही सर्वजण मिळून समाज प्रबोधनामध्ये आपण मुलगी वाचवा या विषयावरती प्रबोधन करतो. मग तुम्ही म्हणाल मुलगी वाचवा म्हणजे नेमकं काय करता भाऊ, तर त्यासाठी मी एक गीत लिहिलेलं आहे. मुलगी वाचवा सांगू जगाला आणि तपासून पाहून का मुलीच्या गर्भाला. नवीन सुनबाई येते, प्रत्येक सासू आणि सासरे म्हणत असतात पहिला मुलगा झाला पाहिजे. मग ती सुनबाई देवीला प्रार्थना करते, नवीनच झालं बाई माझ लगीन, पती दिवान केलं गर्भाचं निदान, मुलीचा गर्भ आता टाकू पाडून. आणि मग सरकारी दरबारी जाग आल्याने सरकारने कायदा केला. काय कायदा केला? अहो मुलगी वाचवा सांगू जगाला आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. नवीनच झालं बाई माझ लगीन, पती देवान केलं गर्भाचं निदान, मुलीचा गर्भ आता टाकू पाडून. अहो शिक्षा करा या नैराध मला आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. अशा प्रकारे आपण मुलगी वाचवा या गीताचं प्रबोधन करून जगाला उद्देश करतो का मुलाप्रमाणेच मुलगी ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि मुलगी म्हणजे आज जी कोजागरी पौर्णिमे निमित्तानं आपण ज्या देवीची आरती केली जाते, मग तो देवी म्हणजे एक मुलगीच आहे. तिलाच आपण आई म्हणतो, माई म्हणतो, ताई म्हणतो, बहीण म्हणतो, काकू म्हणतो. ह्या मुलीला आपण सर्वांनी हिचा उद्धार केल्यासाठी आपण तिचं संगोपन केलं पाहिजे. धन्यवाद. वा वा, खूपच सुंदर विचारत आणि खूप चांगली आरती केलीत, खूप खूप धन्यवाद. आणि हे पुण्यामध्येच राहतात तर यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या पुन्हा एकदा मनापासून आभार. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या शाळा या ग्रुपवरतील सर्व विद्यार्थी विद्यार्थींना मी कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. माझ्यासोबतही या ठिकाणी छायाताई आवटी आहेत, यांच्या वतीनं आपण सर्वांच्या मिळून माझी शाळा ग्रुपला आपण कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद.